विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन हे पाहणार आहोत. मागील पाठात आपण इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणाऱ्या 1857 लढ्याची कारणे आणि परिणाम हे पाहिले. आता 19व्या शतकाच्या भारतीय समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाला चालना कशी मिळाली हे आपण पाहणार आहोत. तर सुशिक्षित भारतीय विचारवंतांनी आपल्या लिखाणाद्वारे भारतीय समाजात जी वैचारिक जागृती केली तिला प्रबोधन असे म्हणतात. 19व्या शतकात इंग्रजी शिक्षणाबरोबर भारतात नवीन विचार, तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच इंग्रजांच्या विचार व संस्कृतीचे ओळख भारतीयांना झाली. भारतीय समाजात अंधश्रद्धा, पारंपरिक रूढी, जातीभेद असल्यामुळे भारतीय समाज हा मागासलेला आहे याची जाणीव भारतीयांना होऊ लागली. देशाची जर प्रगती साधायची असेल तर समाजातील असे दोष नाहीसे झाले पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि यातूनच काही समाजसुधारक समोर आले. त्यांनी समाजामध्ये जागृती केली. त्यातूनच राजा राम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली. सतीप्रथा, पडदा पद्धती, बालविवाह या गोष्टींना विरोध केला आणि स्त्रियांच्या शिक्षण यांचे समर्थन केले. त्यासाठी त्यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले आणि या वृत्तपत्राद्वारे लोकांमध्ये जागृती केली. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रार्थना समाजाचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे होते. प्रार्थना समाजाने समाजात सुधारणा होण्यासाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रीशाळा ह्या गोष्टी सुरू केल्या. त्यानंतर सत्यशोधक समाज ज्याची स्थापना ज्योतिराव फुले यांनी इ.स. 1873 केली. त्यांनी माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर टीका केली आणि अशा अनेक समाजसुधारकांचे काम आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.